द लॉर्ड हालेलुया बोलो प्रभु येषू मसीह की जय प्रभू तुमच्यावरती खूप प्रेम करतो देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी आनंदी आशीर्वादित तृप्त आणि खूप आणि खूप विजय जीवन जगाव जागा द लॉर्ड हालेलुया यासाठीच प्रभु येषू आला जेणेकरून तुम्ही आणि मी भक्षक होऊ नये पण विजय जीवन जगाव यस yes. आनंदी जीवन जगाव आमेन पण जोपर्यंत तुम्ही प्रभूकडे येत नाही तो पण या सगळ्या गोष्टी तुमच्यासून लांब असते पण आपण ते वचन घेतोय पहा नीतीसूत्र अठरा धा वाचूया नीतीसूत्र याचा अठरावा अध्याय किल्ला आहे हा न्याय त्यात धावून जातो ओके आणि सुरक्षित राहतो बायबल सांगतो की परमेश्वराचे नाव प्रभू येशूचे नाव बळकट किल्ला आहे अनेक किल्ले जगामध्ये आहेत पण हे किल्ले जे आहेत गॅरंटी नाही की तुम्ही त्याच्या सुरक्षित राहू शकता कारण अनेक लोकांनी या किल्ल्यांमध्ये जगीक आपल्याला संरक्षण दिलं पण शत्रू आला आणि त्यांना तिथं देखील मारून घेऊन गेला पण बायबल सांगतं यहोवाचे नाव राजांचा राजा प्रभूंचा प्रभू स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा तो देव त्याचे नाव प्रभू येशू त्याचे नाव बळकट किल्ला आहे म्हणजे काय ज्याच्याकडे प्रभू येशूचं नाव आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये सुखी आहे ज्याच्या हृदयात प्रभू येशू आहे तो शंभर टक्के सुरक्षित आहे ज्याच्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे बायबल सांगतं देव त्याच्या जीवाचं रक्षण करतो मीले स्तोत्र सहिता एकशे एकवीस मध्ये प्लीज कृपा कोण ऐकूया देवाचं वचन साम वन टू वन ऐका प्लीज वाचूया सगळं स्तोत्र ऐकूया वाचूया मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन माझे साय्य कोठून येते माझे साह्य कोठून येते परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याच्यापासूनच माझे साय येते वा पुढं असलेलं तो तुझा पाय सरकू देणार नाही हा देवाला तुझ्या पायाविषयी काळजी आहे तुझे पाय सरकतात का स्थिर राहतात का तू पडतो देवाला सगळी तुमची काळजी आहे पुढं तुझ्या लागत नाही बायबल सांगतो जो तुझा रक्षण करणार आहे माणूस नाही देव आहे तो झोपत नाही माणसाला झोपेची गरज आहे माणसाला विश्रांतीची गरज आहे पण प्रभू टायमाच्या मध्ये राहत नाही प्रभू जो आहे बायबल सांगतो त्याला कशाची गरज नाही झोपेची त्याच तुझा रक्षक जो प्रभू तो झोपत नाही आणि ढोलकी घेत नाही पुढे असं लिहिलंय पहा इस्रायलाचा रक्षक झोपी जात नाही व डुलकीही घेत नाही अजिबात डुलकी घेत नाही तुझ्याकडेच बघत राहतो प्रभू येशो परमेश्वर तुझा रक्षक आहे परमेश्वर तुझा रक्षक आहे बायबल मध्ये लिहिलंय तुझ्या उजव्या हाताकडे तुझ्या उजव्या हाताकडे परमेश्वर तुला सावली आहे परमेश्वर तुला सावली आहे दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र तुला मारणार नाही व्हॉट अ ग्रेट गॉड म्हणजे रात्र दिवस देव तुझं रक्षण करेल रात्री चंद्र आणि दिवसा सूर्य तुला मारणार नाही म्हणजे रात्र दिवस देव तुझ्या बाजूला तुझ्या आतमध्ये मध्ये आणि तुझं रक्षण करतोय परमेश्वर सर्व वाईटांपासून तुझे रक्षण करे व्हॉट अ ग्रेट थिंग परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करे बायबल पूर्णतेच बायबल आहे या बायबलचा देव तुझ्या जीवाविषयी बोलतो आत्म्याविषयी बोलतो शरीराविषयी बोलतो पाया सरकण्याविषयी बोलतो तुझ्या केसांविषयी एव्हरीथिंग गॉड इज सो कन्सर्न सो मच कन्सर्न प्रभूला एवढी तुझी काळजी आहे बघ आणि तो देव आज तुझ्याशी बोलतोय तो माझ्या मुला माझ्या मुली जर तू माझ्याकडे पळत आला तर तुला संरक्षण आहे तुला तू जर माझ्यावर विश्वास ठेवला तुझ्यासाठी मोठं संरक्षण आहे पुढे असलेलं तू तुझ्या जीवाचे रक्षण करील तो तुझ्या जीवाचे रक्षण जीवाचे रक्षण करील परमेश्वर तुझे बाहेर जाणे परमेश्वर तुझे बाहेर जाणे आत येणे आतापासून सर्व काळ जाईल आतापासून सर्व काळ राखत जाणार देवाचे अभिवचन आहेत आणि हे अभिवचन तुझ्यासाठी आहे पण मला एक गोष्ट सांगायला आवडेल तू प्रभूकडे आपलं हृदय वळवलं पाहिजे तुला कळालं पाहिजे की आणि पृथ्वी बनवणारा माणूस नाही देव आहे तुला कळलं पाहिजे की देवाने फक्त शब्दाने प्रेम नाही केलं पण बायबल सांगतं दोन हजार वर्षापूर्वी ज्यावेळेस त्याने माणसाला शैतानाचा गुलाम पापात शापात आणि आजारात पाहिलं तो देव मानव रूप धारण करून खाली आला आणि बायबल सांगतं त्याने तो जगावर एवढी प्रीती केली की के त्याने आपला जीव वधस्तंभावर दिला जेणेकरून तो आणि मी नरकात आणि शैतानाच्या हातात पडू नये आणि बायबल सांगतो तो मेला तुमच्या आणि माझ्या पापासाठी पण तो पुन्हा उठला मरण त्याला थांबू नाही शकलं तो पुन्हा उठला जेणेकरून तू आणि मी सार्वकालिक जीवन प्राप्त करावं याला म्हणतात प्रभू येशू तो तुझ्या जीवाचं रक्षण करतो तो तुझं बाहेर जाणं आणि आत येणं तो सांभाळतो तो सर्व वाईटापासून तुझं रक्षण करेल आज मला माहित नाही कुठला वाईट शैतान तुझ्या विरुद्ध उभा आहे किंवा तुझ्या घरात घुसलाय किंवा दारू कुठलं टेन्शन याच्यातून जात आहे मला माहित नाही की तुझ्या जीवनात काय काळजी आहे एका बहिणीशी एक मी आता बोलत होतो ती म्हणली पास्टर माझ्या मनक्यामध्ये आणि पाठीमध्ये प्रचंड त्रास आहे रात्र दिवस माझं लक्ष फक्त त्या त्रासाकडे मी अनेक एक्स रे काढले पण काही फरक नाही पडला मी लोकांना सांगतो की आजार मरण शाप वाईट देवापासून देव प्रीती आहे आणि देव माणसावरती फक्त प्रेम करतो पण देवाची एकच इच्छा आहे की माणसाने त्याच्या सर्व जीवनाकडे त्याच्या सर्व जीवनामध्ये देवाकडे वळावं का ज्यावेळेस देवा तो देवाकडे वळतो तो काय म्हणतो प्रभू मला तुझी गरज आहे तुम्ही म्हणता मला तुझी गरज आहे तो कुठली जात धर्म नाही बदलत तो जीवन बदलतो yes. तो तुझ्या हृदयात येतो मग रात्रंदिवस तो तुझी काळजी करेल शंभर टक्के एका आईने साक्ष दिली तरी पास्टर माझ्या जिबेवरती कॅन्सरची गाठ होती आणि पास्ट ती गाठ जी होती ती अत्यंत मला त्रास देत होती हा कॅन्सर आहे आणि मी पूर्णपणे उदास पूर्ण, पूर्ण दुःखात होती जस्ट इमॅजिन कॅन्सर तिला कळाला तिच्या जिबेवरती गाठ होती पण तिला कुणीतरी सांगितलं आई या जगाकडे तुझ्यासाठी उपाय नाहीये पण बायबलमध्ये असं आहे देवाचं वचन सांगतं की देव जो आहे तो शब्द पाठवतो आरोग्य देतो आणि देव तुला सगळ्या संकटातून वाचवतो हो आणि आईने चर्च मध्ये आली तरी प्रभूश्वर विश्वास ठेवला आम्ही प्रभुष्ठच्या नाव प्रार्थना केली कारण प्रभुष्ठचं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे yes. प्रभुष्चं नाव शैतान थरथर कापतो प्रभुष्ठच्या नावात प्रत्येक आजाराला पडावला पळावं लागतं आणि त्या प्रभुष्ठ नावात आम्ही प्रार्थना केली आणि ती आई परत दुसऱ्या आठवड्यात म्हणाली पास्टर माझ्या जिभेवरचा कॅन्सर देवाने दूर केला तोच देव आज रात्री तुला म्हणत आहे माझ्या मुली माझ्या मुला देव जो आहे तुझ्या जीवाच रक्षण म्हणून त्याच्याकडे पळत आलं पाहिजे त्याला म्हटलं पाहिजे की प्रभू मला तुझी गरज आहे आणि एकदा का तुम्ही तुमची चिंता आणि तुमचं जीवन देवावरती टाकता बेलिव्हर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की देव तुला केव्हाच आणि केव्हाच अर्धवट मार्गामध्ये सोडणार नाही देव तुला संकटातून काढून दाखवून देईल की मी तुझा पुरती प्रेम करणारा देव आहे असं वाटत असेल की पास्टर हे जीवन कठीण आहे या जीवनामध्ये पूर्णपणे निराशा आहे पण मला एक गोष्ट सांगायला आवडेल की ज्या देवावरती तू विश्वास ठेवतीस ज्याचं नाव प्रभू येशू आहे तो कठीण जीवन सोपं करणार तो सर्व परीक्षेत तुला वाचवणार तु तो तुला दाखवून देईल की तू जितक त्याच्यावरती विश्वास ठेवला त्याच्या कैक पटीने तो तुला सांभाळतो निराश होऊ नको बायबलचं वचन सांगतं तो तुझे बाहेर जाणे आणि आत येणे आत्तापासून सर्व काळ राखीत जाईल या खूपशा वेळेला लोक मला म्हणतात की पास्टर आम्ही मध्ये अनेक लोक आमच्या घरातले गेले पास्टर आम्ही प्रवासाला निघालो पण आमचे लोक परत घरीने आले पास्टर त्यांना त्यांचा घात झाला का आहे कारण की शैतान जो आहे त्याची इच्छा आहे की तुमचा घात करावा नाश करावा पण जर तुमच्या येशू आणि देवदूत आहेत आणि देव जर तुला सांभाळणार आहे तर बायबल असं सा सांगतं प्लीज वाचूया योहान याचा धाव अध्याय आणि अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस। वाचूया जॉन योहान धाव अध्याय जॉन टेन अठ्ठावीस सेकंद दिसते प्लीज बसूया आणि मी त्यांना सर्व जीवन देतो हा व त्यांचा कधीही नाश होणार नाही श्री प्रभू येशु म्हणतो मी त्यांना जीवन नाही सर्व जीवन देतो त्यांचा केव्हाही नाश होणार नाही आणि कुणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही आणि कोणी माझ्या हातातून प्रभू येशू म्हणतो त्यांना हिसकून घेणार नाही गॅरंटी आहे येस पुढं ज्याने ती मला दिली आहेत तो माझा बाप सर्वांहून मोठा आहे सर्वांना मोठा आहे आणि माझ्या बापाच्या हातातून त्यांना कोणाच्या घेववत नाही देवाचे वचन जर तुम्ही ऐकले तुझ्या जीवाला आधार दे yes, तू जीवनात केव्हा कमी नाही होणार तू केव्हा खाली नाही जाणार कारण की देवावरती विश्वास ठेवायला तू आला आणि तयार आहे त्याचं नाव प्रभू येशू आहे yes. येस तो तुझ्या जीवाचं रक्षण करुया प्रभू येशू कड या प्रभूला सांगा मी थकलो प्रभू प्रभू माझ्या जीवनामध्ये मी केव्हा चांगले दिवस पाहिले नाही आज मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि देव म्हणेल माझ्या बोला मी तुझ्या जीवनाची सुरुवात करेल आणि देव तुझ्यासाठी उभा राहील आपले डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया या प्रभु येश्वर आपल्या हृदयात घ्या प्रभूश्वर सांगा मला तुझी गरज आहे आणि मग पहा किती काम होतं विश्वास ठेवायला तयार व्हा डोळे बंद करा आणि मागे म्हणा प्रभू येशू प्रभु येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशू प्रभू येशू तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहे धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू येशू तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला पुन्हा उठला असा माझा विश्वास असा माझा विश्वास आहे मला क्षमा कर प्रभू मला क्षमा कर प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तोच माझा तूच माझा तारणारा देव तारणारा देव आहेस आहेस प्रभू येशू प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये येशू प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे कबूल करत मी कबूल करत आहे मी जिवंत देवाचं लेकरू आहे मी जिवंत देवाचं लेकरू आहे प्रभु येशूच्या नाव प्रभू च्या नावा माझं माझं तारण झालेलं प्रेयर करूया फादर जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला तुला अंगीकारले तितके तुझे लेकर आहेत आशीर्वाद देतो पवित्र आत्मने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने व्हा प्रत्येक जीवनामधील संकट त्रास आजार आणि रोग आज्ञा देतो निघून yes. आज सगळं काही चांगलं केलं जा सगळ्या शरीरामध्ये आत्म्यामध्ये जीवामध्ये घरामध्ये त्यांच्या कामधंद्यामध्ये त्यांच्या प्रत्येक इच्छामध्ये प्रवेश सूचनात आत्मिक शारीरिक बौद्धिक yes. आशिर्वाद आम्ही स्वीकारतो फादर आजपासून सफलता आणि आशीर्वाद त्यांना येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो yes. त्यांना कळू दे की तू किती त्यांच्यावरती प्रेम करतो आणि yes, प्रभू येशूच्या नावात आजपासून त्यांना सांभाळणारा तू देव आहे yes. प्रभू येशूच्या नावात अमेन अमेन यस चॅनेल yes, पाच जा ज्याला माहित नाही त्याला सबस्क्राईब करा तुम्ही अनेकांसाठी आशीर्वाद बना दुसरी गोष्ट शुक्रवारी संध्याकाळी सात ते नऊ उप प्रार्थना असते तुम्ही पा